स्वाभाविक है कि ऊपर वाले की कृपा होगी। ठीक है, थैंक यू सर, थैंक यू। ये सर ये होम मिनिस्ट्री एमओटी डिसाइड करेगा सर, नया मेमोरियल में कहाँ लगेगी सर। तो ये पूरा 3 टन वजन है सर, पूरा 75 इस साइड में कनेक्शन। गाड़ी फीस लेती है आपकी? हाँ सर, फीस लेते सर, 125,000 किलोमीटर हो गए सर। चढ़ाई भी इसमें फिर सर। तो ये पूरा डेकोरेटेड फोर्सेस की जैसे सभी एमओ सर। एमटी में होगा, एमटी में अविनाश एक बार एमटी में पूछना, चाबी है क्या इस गाड़ी में? नहीं तो सर एक मिनट इधर आना, वो थोड़ा है ना वो पीछे का लगाना, ओपन कर लगा मैडम ना। अरे मेजर यहाँ पे मैं बोला गाड़ी जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। माझं नाव उमेश गोपीनाथ जाधव, मी औरंगाबाद संभाजीनगर महाराष्ट्र पण 2004 पासून मी बँगलोर मध्ये आहे। 2019-14 फेब्रुवारीला पुलवामाची जी आयईडीचा ब्लास्ट झाला सीआरपीएफ कॉन्वॉयवर, तर मला असं वाटलं की हे सीआरपीएफचे परिवार जर माझे परिवार असले असते, ते माझे वडील भाऊ किंवा माझा घरचा कोणी असलं असतं, तर मी त्यांच्यासाठी काय केलं असतं। तर रेस्ट इन पीस, वी स्टँड विथ द इंडियन आर्म फोर्सेस, फेसबुक टिकटॉक ट्विटर मध्ये लिहिण्याच्या पेक्षा मला असं वाटलं मी त्यांच्या घरी जाईल, त्या सर्व वीर परिवारांना एक नमन करेल, आणि त्यांच्या अंगणामधील माती आणि जिथं त्यांचा अंत्यसंस्कार झाला त्या मातीपासून एक भारताचा नक्षा शहीद स्मारक म्हणून तयार करावा अशी माझी इच्छा होती। आणि 9 एप्रिल 2019 ग्रुप सेंटर सीआरपीएफ बँगलोर वरून मला फ्लॅग ऑफ करण्यात आलं, आणि आतापर्यंत मी 150 वीर परिवार, त्याच्यामध्ये जे 40 पुलवामाचे सीआरपीएफचे जे वीर परिवार होते 16 स्टेट मधून, 61,000 किलोमीटरची यात्रा करून मी पुलवामा मध्ये गेलो, तिथून 40 वीरांची जी माती आहे त्या मातीमध्ये एक कलश मध्ये मी स्पेशल डिरेक्टर जनरल झुल्फिकार हसन यांना मी दिली, आणि त्या मातीपासून तो पुलवामामध्ये स्मारक बनलेला आहे। आणि माझी हीच एक प्रयत्न होता की हा निस्वार्थ गैर राजनीतिक आणि आम जनतेच्या सहयोगाने मी करत आहे, आणि आतापर्यंत मी 1,27,000 किलोमीटर 3.5 वर्ष पूर्ण भारतामधून सर्व फोर्सेस इंडियन आर्मी सीएपीएफ पॅरामिलिटरी पोलीस डिपार्टमेंट यांची माती मी गोळा केली, आणि त्याच्यापासून एक स्मारक बनेल। आणि मी नवीन युथला हाच मेसेज देतो की मेन इन युनिफॉर्म साठी तुम्ही काही ना काही करायला पाहिजे, आणि ह्यांच्यामुळेच आम्ही सुरक्षित आहे। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।